मित्रो लाडकी बहीण योजना या योजनेचा जो गवगवा महाराष्ट्रभर झाला आहे आणि गवगवा म्हणण्यापेक्षा त्याचा लाभ जितक्या लाडक्या बहिणींनी घेतला आहे आज तुम्ही जर बघाल तर अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये अडीच कोटी खात्यांमध्ये या योजनेचे पैसे पोच झालेले आहेत म्हणजे सुरुवात झाल्यापासून मला वाटतं तीन हप्ते या बहिणींच्या खात्यांमध्ये जमा झाले होते आणि येणारी दिवाळी येणारा हा जो काही सण आहे जो सगळ्यात मोठा सण असतो आपला या सणाच्या निमित्तानं काही बोनस आणि पुढच्या दोन महिन्यांचे हप्ते असं सगळं त्या खात्यात जमा होणार असं ठरलं होतं पण ह्या योजनेमुळे विरोधी पक्षाच्या पोटात जो काही पोटशूळ उठला आहे त्याबद्दल तुम्ही जाणता वर्तमानपत्रात छापून येतं मीडियामध्ये याच्या बातम्या होतात आणि त्यात या ज्या जाहीर झालेल्या निवडणूक आहेत विधानसभेच्या त्यात ही योजना एक गेम चेंजर योजना ठरणार होती होती म्हणण्यापेक्षा गेम चेंजर योजना आहेच लाडकी बहीण योजना ही ज्या पद्धतीनं आज घराघरात पोहोचलेली आहे आणि त्याबद्दल ह्या सगळ्या लाडक्या बहिणी माननीय मुख्यमंत्र्यांना जे धन्यवाद देत आहेत त्यांच्याबद्दल जी कृतज्ञता त्या व्यक्त करतायत ती पाहता मतपेटीतून या, या सगळ्या आशीर्वादरूपी मतांचा जो वर्षाव या महायुती सरकारवर होणार आहे त्यात भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष लाभार्थी आहेत अजितदादांचा पक्षही आहे अजितदादाही गुलाबी जॅकेट घालून लाडकी बहीण योजनेचं प्रमोशन करत फिरत होते तर हे सगळं पाहता महाविकास आघाडीचा पोटशूळ इतका भयानक उठला होता की त्यांनी वारंवार या योजनेच्या विरोधात बोलायला आणि या योजनेला विरोध करायला सुरुवात केली होती मग ते विजय वडेट्टीवार असतील विदर्भातले अनेक नेते असतील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की काँग्रेसचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही ही योजना बंद करू म्हणजे ज्या कुठल्या बहिणींना ज्यांना खरोखर या पंधराशे रुपयांची गरज आहे त्यांच्या खात्यात हे पंधराशे रुपये जर पडत होते तर यांना पोटसूळ उठला होता मान्य की ही अशा योजना ज्या फ्रीबीज वाटल्या जाणाऱ्या योजना आहेत त्यातून सरकारच्या तिजोरीवर ताण पडतो पण त्या सरकारच्या तिजोरीवर पडणारा ताण हा जर कुठेतरी व्यवस्थित योग्य मार्गाने वळता केला गेला तर त्या पैशांची तरतूद करता येते हे या सरकारनं दाखवलं होतं दाखवून दिलं होतं तशी तरतूदही झाली होती, योजने असा असा वार आ, होती योजने या योजनेसाठी असं असताना विरोधकांनी एवढा जोर लावला वारंवार विरोध केला गेला प्रत्येक वेळा ते कोर्टात गेले आणि कोर्टाकडून त्यांनी मागणी केली होती की तुम्ही ह्या योजनेवर बंदी आणा पण कोर्टानेही काही गोष्टींचा अभ्यास करून या सगळ्या योजनेवर बंदी आणणं शक्य नाही किंवा तसं काही करता येत नाही असं सांगितलं होतं पण झालं काय की आता निवडणुका लागल्यात निवडणुकात या योजनेचा गवगवा करून या योजनेची जाहिरातबाजी करून हे सरकार एक प्रकारे सरकारी पैशांचा वापर करून आपला प्रचार करते हे सिद्ध करून देण्यात हे लोक यशस्वी ठरले ते मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे त्यांनी तर इतक्या घाणेरड्या पातळीवर जाऊन म्हणजे खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती की पंधराशे रुपयात तुम्ही या स्त्रियांचा स्वाभिमान विकत घेतला आहे वगैरे म्हणजे ज्या पंधराशे रुपयाचा लाभ आमच्या या बहिणी घेत आहेत अडीच कोटी बहिणी त्यांना स्वाभिमान नाही आहे त्यांनी स्वाभिमान विकलाय पंधराशे रुपयात ही ही काँग्रेसची मानसिकता आहे एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत हे या बहिणींचे भाऊ बनून आज महाराष्ट्रात ही योजना राबवू इच्छित आहेत त्याला विरोध होतोय आता हा चेंडू जो ला आहे लाडकी बहीण योजनेचा तो यांनी नेऊन ठेवला तो निवडणूक आयोगाच्या कोर्टात आता निवडणूक आयोगाला बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवून एकाच दृष्टिकोनातून विचार करावा हो लागतो की निवडणुका होत आहेत निवडणुकांवर प्रभाव टाकणारे कुठले फॅक्टर्स आहेत आणि त्यात जर कुठला सरकारी पैसा गुंतलेला आहे तर त्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजना या सगळ्या निकषांमध्ये बसत होती आणि निवडणूक आयोगाच्या बडग्याचा किंवा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा एक प्रकारे फायदा उचलत विरोधकांनी बाजी मारली लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणा किंवा त्याच्या पुढच्या महिन्याचा जो हप्ता असा एकत्रित या सरकारनं ठरवला होता की या सगळ्या बहिणींच्या खात्यात जमा व्हावा एक प्रकारे बोनस दिवाळीचा जो या बहिणींना मिळावा असं वाटत होतं आणि तसे सरकारचे दावेही होते की तुम्हाला दिवाळीच्या तोंडावर एक भाऊबीज या सरकारकडून मिळेल हे जे दोन भाऊ आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या बहिणींना हा भाऊबीजेचा बोनस मिळेल पण ते या नतद्रष्टांना बघवलं नाही विरोधकांनी निवडणूक आयोगाकरवी या योजनेवर बंदी आणली निवडणूक आयोगाने किमान निवडणुका तरी ही योजना राबवली जाऊ नये असा निर्वाळा दिलेला आहे त्यामुळे पुढचे जे हप्ते आहेत ते या बहिणींना मिळणार नाहीत अडीच कोटी खात्यांमध्ये जे पैसे जाणार होते ते पैसे थांबवले गेलेले आहेत आणि या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना जी भाऊबीज या देवा भाऊ आणि एकनाथ भाऊकडून मिळणार होती ती थांबवली गेलेली आहे लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर होतीच मी जसं म्हणालो सुरुवातीला आता ही गेम चेंजर ठरू शकते कारण ही योजना मिळत होती त्याचे लाभार्थी म्हणून ज्या अडीच कोटी खात्यांमधल्या ज्या बहिणी आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांची मतं जशी सरकारला मिळणार होती ती यापुढे मिळणार नाहीत का तर मला असं वाटते मी ज्या पद्धतीने विचार करतो आहे ते ही मतं नक्कीच मिळतील कारण जे सरकार किंवा जे ब, जे दोन भाऊ या लाडक्या बहिणींना त्यांना किमान पंधराशे रुपये तरी घर खर्चाला मदत म्हणून मिळावेत वर खर्चाला मिळावेत कारण घरातला जो खर्च असतो तो, तो महिन्याची तरतूद असते ती कदाचित नवऱ्याच्या पगारातून होते किंवा दोघे जर नोकरदार असतील तर आणि आता ही योजना जी आहे ती नोकरी करणाऱ्या महिलांना तशी लागू होत नाही म्हणा म्हणजे ज्या गृहिणी पूर्णपणे हाऊसवाईफ आहेत जे गृहिणी आहेत त्यांना काही निराधार आपल्या बहिणी आहेत त्यांना ज्यांना पंधराशे रुपयाची किंमत काय हे कळतं त्यांच्यासाठी पंधराशे रुपये फार मोठी रक्कम आहे अशांच्याच खात्यात हे पैसे जात होते आणि त्या पंधराशे रुपयांचं मोल हे त्यांचं त्यांनाच माहीत होतं ठाऊक होतं की ही केवढी मोठी मदत होत होती ती बंद करू पाहणारा जो पक्ष आहे काँग्रेस आणि त्याला साथ देणारे राशप आणि उभाटा हे महाविकास आघाडीतले दोन सहकारी पक्ष यांचं सरकार जर आलं तर त्यांनी जाहीरच केलं की के आम्ही ही योजनाच बंद करू मग अशा कल्याणकारी योजना आहेत ज्याच्यातून लाभ मिळतो त्या योजना बंद करणाऱ्या ह्या त्रिकुटाला यापुढे या बहिणी या मतदान करतील का हा मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जर मला विचाराल तर या लोकांना कोणीच मतदान करू नये असं त्या बहिणींच्या तोंडून निघालेलं वाक्य आहे मी ऐकलंय कारण आज जेव्हा ही गोष्ट या बहिणींपर्यंत पोचली आहे की निवडणूक आयोगाच्या मदतीनं तुम्हाला मिळणारा हा लाभ थांबवला गेलाय किंबहुना तो आता निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत आणि नवीन सरकार बसेपर्यंत तुम्हाला हा लाभ मिळणार नाही नोव्हेंबर महिन्यात जो, जो काही तुमच्या खात्यात जमा होणारा हप्ता होता तो दोन महिन्यांचा एकत्र किंवा विथ बोनस असा मिळणार होता खऱ्या अर्थानं तुम्हाला दिवाळीची भाऊबीज मिळणार होती ती भाऊबीज या नतद्रष्टांनी रोखलेली आहे त्यांना तुम्ही मतदान करणार का हा लाख मोलाचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर या अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत त्याच देतील असं मला तरी वाटतंय आहे तुर्तास मी इथेच थांबतो या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार